दारुगड़ा बोको बालाए मंडळ। तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण आपल्या नवीन सिरीजच्या 15व्या आणि शेवटच्या गोष्टीकडे वळणार असं। आजची गोष्ट खूपच वेगळी असा। आतापर्यंत आपण ऐकत इलव की भूताखेतांनी माणसांका त्रास दिल्याने, पण आजच्या गोष्टीत मात्र मुक्या जनावरांका सुद्धा भूताखेतांचो त्रास यो होता। आता नेमका त्या दिवशी काय घडला, गाई मशीनवर कशी काळरात्र येली, त्या आपण सविस्तरमध्ये बघूया। पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही सगळ्यांनीच हे आपल्या नवीन सिरीज का खूप चांगलं प्रतिसाद दिलास। आपल्या या सिरीजमध्ये 19 गोष्टी झाले आणि ते सगळेच तुमका नक्कीच आवडले असतील। तुम्ही जर ह्या पुढच्या गोष्टींका असंच चांगलं प्रतिसाद दिलास तर लवकरच आपण दुसऱ्या सिरीजकडे वळणार असव आणि ती सिरीज पहिल्या सिरीजपेक्षा खूप भयंकर असतली। दुसरी जर सिरीज तुमका लवकरात लवकर होई असात तर ह्यापुढे येणाऱ्या गोष्टींका जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग वळूया आजच्या ह्या गोष्टीकडे। मी प्रकाश। मी एका गावातलो एक साधारण शेतकरी असाय, पण माझ्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो तो आज मी तुमका सगळ्यांका सांगणार असाय। तुम्ही आतापर्यंत ऐकला असाल की वाईट शक्तींचो त्रास फक्त माणसांका होता, तर तसा नाया। वाईट शक्तींचो त्रास मुक्या जनावरांका सुद्धा होऊ शकता आणि तो आमच्या गाई मशीनका सुद्धा झालो होतो। तर तेव्हा झाला असा होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि तेव्हा आमच्या गावात लाईटी वगैरे इले नाही होते, त्यामुळे सगळे उन्हाळ्यात खळ्यातच झोपायचे। आमचं एक शेत होता, त्या शेतावर आम्ही छोटंसं मांगर बांधलेलो होतो। तर त्यावेळी मरणाचा गरम ओक लागला होता। गावात घरं लागा नसल्यामुळे जास्त वारो काय लागत नाही होतो आणि आमचा जो शेत होता त्या एका मोकळ्या जागी होता, त्यामुळे थंय मस्तपैकी वारो लागायचो। म्हणून मग मी ठरवलंय की घराकडे झोपण्यापेक्षा मी शेतावरच्या मांगरावर झोपान, थंय मस्त हवा तरी लागत। पण याआधी आमच्या घरच्यांपैकी कोणच असा रात्रीचा त्या मांगरावर झोपला नाही होता। मी पहिल्यांदाच त्या मांगरावर झोपाक जायत होतंय। जेव्हा मी या सगळ्या माझ्या घरच्यांका सांगितलंय तेव्हा त्याने सुद्धा माका काय अडवक नाय, उलटा ते म्हणाले तू आता थंय राहतलसच तर एक काम कर, ह्या गाई मशीनका सुद्धा तुझ्यासोबत घेऊन जा आणि शेताच्या मागे जी झाडं असत थंय बांधून ठेव, म्हणजे थंय त्यांका गावात सुद्धा चराक गावात आणि सारख्या सारख्या त्यांका चराक वरती नेऊक नको। तसं मी म्हणालं चालात मी त्यांका घेऊन जातय आणि थंय नेऊन बांधतय। तसा पण माका सकाळी सकाळी त्या गाई मशीनका घेऊन वरती चरोक नेऊचा लागायचा। तेव्हा आमच्याकडे 2 गाई आणि 3 म्हशी होते आणि त्यातली एक म्हस होती ती गाभण होती, पण ती काही एक मात्र अजून 2-3 महिने तरी लागणार होते। मी सकाळी सकाळी त्यांका वरती चारो चरोक नेलंय आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्यांका घराकडे न आणता आमच्या शेतावरच्या मागच्या झाडांका बांधलंय आणि मी घराकडे इलंय आणि जा काय जेवण केलेला होता त्या पटापट जेवलंय आणि 7:30 दरम्यान शेतावरच्या मांगरावर जाऊक लागलंय। 8 वाजेपर्यंत मी मांगरात येऊन पोचलंय आणि झोपाची तयारी करूक लागलंय। तेव्हा माझ्याकडे एक गॅस बत्ती होती, मांगरावर मस्त वारो सुटलो होतो त्यामुळे माझं कधी डोळो लागलो त्याच माका समाधला नाय। तरी मध्यानरात्री माका एका आवाजान जाग आली, असा वाटत होता की कोणतरी आमच्या मांगराच्या मागे चलता। थंय सगळीकडे पतारो पडलो होतो आणि त्या पताऱ्यात कोणतरी चलत होता। माका पहिल्यांदा वाटला की खयचो तरी प्राणी असात म्हणून मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलंय, पण त्या जा काय होता त्या मांगराच्या दिशेने यायचा आणि परत निघून जायचा असा 2-3 वेळा घडला। माका वाटला की गाय किंवा म्हस सुटली की काय आणि तीच हडेतडे फिरता।
म्हणून मी पटकन ती गॅस बत्ती पेटवलंय आणि नेमका काय झाला त्या बघूसाठी मांगराच्या मागे येऊ लागलंय. मागे येऊन बघतोय तर थंय कोण नाही होता. तसं मी गाई म्हशींकडे गेलंय तर ते सगळे गाई म्हशी तर बांधलेले होते. मग मी परत मांगरात येऊन झोपलंय. पण काही वेळान परत तसंच आवाज येऊ लागलो. कोणतरी मांगराच्या मागे चलाक लागला. मी परत बाहेर इलंय पण बाहेर तर कोण नाही होता. माका वाटला की कुत्रे वगैरे फिरत असतील म्हणून मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलंय आणि झोपाक लागलंय. तो जो आवाज होतो तो त्यानंतर 2-3 वेळा इलो आणि अचानकच जे गाई म्हशी बांधलेले होते ते मोठमोठे नारडाक लागले. मी गडबडान जागोत झालंय. मी मनात म्हणालो अरे झाला काय, हे आरडतच कशा कळत. तशी मी गॅस बत्ती घेऊन पटकन ते धावत गेलंय. थंय जाऊन बघतोय तर म्हस आली होती. माका तर चांगलं धक्क बसलो. असा कसा काय झाला, इका तर अजून 2 महिने बाकी होते, मग आताच कशी काय आली. मी तसो धावत धावत घराकडे गेलोय आणि हो सगळं विषय घरच्यांच्या कानावर घातलंय. तसे माझे वडील पटकन माझ्यासोबत शेतावर इले. पण जसे आम्ही शेतावर येतव आणि त्या गाई म्हशींकडे पोचतव तर थंय मात्र खयचोच पाडो वगैरे नाही होतो आणि ती मसुद्धा इयाल्यासारखी वाटतच नाही होती. माका तर ह्या सगळा काय घडला ता समजला नाही. मी तर माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मस यालेली बघितलं होतंय. मग तू पाडो गेलो खय, तसे माझे वडील म्हणाले. अरे तुका भास वगैरे झालो असात. पण मी त्यांका तेव्हा किती समजावून सांगितलंय पण ते काय ऐकले नाही आणि कसे ऐकतले, थंय तर कायच दिसत नाही होता. मग ते शेवटी कंटाळान परत घराकडे गेले आणि माका काय रात्रभर झोप लागली नाही. मी त्या मांगरातच झोपान ह्या नेमका काय घडला याचोच विचार करत होतंय. पुढच्या दिवशी जरा माका बरा वाटला. मग मी स्वतःच्या मनात कसा बसा समजवलंय की माका भासच झालो असतलो. रात्रीची वेळ होती, अंधारात नीटसा काय दिसला नसात अशी मी स्वतःची समजूत घातलंय आणि पुढच्या दिवशी रात्री परत मांगरात येऊन झोपलंय. आणि त्यावेळेक सुद्धा तसोच प्रकार घडलो. मध्यानरात्री गाई म्हशी परत मोठमोठ्या नारडाक लागले. त्यांचो आवाज ऐकान माका धडकीच भरली. मी परत गॅस बत्ती घेऊन पळत पळत त्यांच्याकडे गेलंय. थंय जाऊन बघतोय तर आमची जी गाभण म्हस होती ती अक्षरशः जमिनीवर कळवळत होती आणि हातपाय आपटत होती. तिका कसलो तरी त्रास होऊ लागलो होतो. तिची ती अवस्था बघून मी चांगलंच घाबरलंय आणि पळत पळत परत घराकडे इलंय आणि घराकडे येऊन हे सगळं विषय घरच्यांका सांगितलंय. पण यावेळेक माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवूक नाही. त्यांका वाटला की एका परत भास वगैरे झालो असात. माझे वडील काय माझ्यासोबत येऊक तयार नाही होते. मी त्यांका खूप समजवलंय पण ते काय ऐकले नाही. पण आता मात्र माझ्यात त्या शेतावर एकट्यानं झोपायची काय हिंमत होत नाही होती. मी ती संपूर्ण रात्र घराकडेच झोपलंय आणि सकाळी सकाळी मी आणि माझे वडील शेतावर जाऊक निघालो. जसे आम्ही शेतावर जातो आणि थंयचं दृश्य बघतो त्या दृश्य बघून आमच्या पायाखालचीच जमीनच सरकली. आमची जी गाभण म्हस होती तिचं मृत्यू झालं होतो. माझ्या वडिलांनी कपाळावरच हात मारल्याने त्यांचं गाई मशीनवर खूप जीव होतो. ते जर काल रात्री माझ्यासोबत इले असते तर कदाचित आमची ती म्हस जिवंत रवली असती. पण आता ती वेळ हातासून निघान गेली होती. जेव्हा ही गोष्ट आमच्या घरच्यांका समजली तेव्हा सगळेच जण हादरून गेले. तेव्हा मी माझ्या वडिलांका 2 रात्री माका जे काय अनुभविले ते मी सांगितलंय. तेव्हा माझ्या वडिलांनी पटकन त्या गाई म्हशींका थैसून सोडल्याने आणि ते त्यांका घेऊन परत घराकडे इले. पहिल्यांदा आमका वाटला होता की एखादो विषारी साप वगैरे चावलं असात ज्या कारणामुळे ती म्हस मेली. म्हणून आम्ही वैद्यांकासुद्धा बोलवलं आणि त्यांका विचारलं की अचानक मेली कशी काय, त्यामागचं कारण काय. तसं वैद्याने त्या म्हशीत बघितल्याने पण ती नेमकी कशामुळे मेली ह्या काय त्यांका समजलं नाही. पण ते एवढा मात्र म्हणाले की म्हस सर्पदंशान काय मेलेली नाही ह्या मी खात्रीन सांगाक शकतय. तेव्हा मात्र माझ्या वडिलांच्या मनात एक विचार इलो. ते लगेचच एका गावातल्या माणसाकडे गेले. तो माणूस बाहेरची काय बाधा असात किंवा तो जागा वगैरे बघायचो. तसे ते त्या माणसाक घेऊन आमच्या शेताच्या मागच्या भागाकडे गेले आणि त्याका विचारल्याने की जागा जरा बघा.
आमका गेले 2 दिवस हे विचित्र अनुभविलेत, तेव्हा त्या माणसान ती जागा नीट बघितल्यान आणि तो तेंका म्हणालो, तुमचा एकदम बरोबर असा, ही जागा बरी नाया, ह्या जमिनीखाली स्मशानभूमी आ। खूप वर्षांपूर्वी हय स्मशानभूमी होती, पण ती आता जमीन दोस्त केलेली असा, पण ह्या जागेक यास नाया, ह्या मी तुमका लिहून देऊ शकतय, आणि तुम्ही चुकानसुद्धा रात्रीचे हय थांबा नको। माका जाणा होता की हय जो कोण असा तो खूप ताकदवर असा, कित्येक वर्षा तो वास करून असा, आणि तो सहजासहजी जावचो नाय। त्या माणसाची ती वाक्य ऐकान माझे वडील हादरूनच गेले। आम्ही गेली कित्येक वर्षा त्या जमिनीवर शेती करतव, पण तरी देखील आमच्या जमिनीवर असा काहीसा असा ह्या आमका समाधलात नाय। त्या दिवसानंतर आम्ही चुकानसुद्धा संध्याकाळनंतर त्या शेतावर कधी थांबलो नाय, पण त्या दिवशी मात्र आमच्या त्या म्हशीवर काळ रात्र येली। तर जो कोण होतो तिने आमच्या म्हशीचं जीव घेतल्यान, आणि त्या म्हशीसोबतसुद्धा आमचं होणारो लहानसो पाडोसुद्धा निघान गेलो। पण ह्यो जो प्रकार होतो तो खूप भयंकर होतो, पण तेव्हा जर आम्ही गाई म्हशी थंय बांधलं नसतं तर आमका त्या जागेविषयी समाधलात नसता। पण खरोखर मुक्या जनावरांनी माझो तेव्हा जीव वाचवल्याने, तेव्हा जर गाई म्हशी थंय बांधलेले नसते तर थंय जो कोण होतो तो माझ्यापर्यंत सहज पोचू शकलो असतो। पण कदाचित त्या गाई म्हशींमुळेच मी त्या दिवशी वाचलं होतंय। पण ह्या घटनेनंतर मात्र आम्ही चुकानसुद्धा त्या शेतावर रात्रीचे कधी थांबत नाही। मंडळी आज पुरता एवढाच। तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको। आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच, चुकान जर कोणचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका, आणि बाजूची घंटा असा ती मारूक विसरा नको, देवाची घंटा आ ती। चला तर मग लवकरच भेटाया, असोच एक आगळवेगळो आणि भयानक अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता।